कोकणात जायचं म्हटलं निसर्गसृष्टीचा अनुभव तसेच सह्याद्रीच्या घाटमाथ्याचा थरारक अनुभव घ्यायचा म्हटलं की अनेक जण महाबळेश्वर मार्ग निवडतात आणि याच मार्गावर प्रतापगड किल्ला आहे. पाचगणी आणि महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणं असल्याने पर्यटक प्रतापगड पाहण्याची निवड करतात. कितीही लोटला जरी काळ आणि फाटला जरी आभाळ आठवावंच लागेल राजे स्वराज्य आणि तुम्ही उभारलेला शिवकाळ. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहोत शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रतापाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगड इथे. आपला एक मावळा 100-100 गणिमांना आडवा पाडायचा म्हणून त्यांची ताकद पाहता आणि भौगोलिक दृष्टी लक्षात घेता महाराज गणिमी गावा या युद्ध कौशल्याचा वापर करायचे. हा किल्ला दोन भागात विभागलेला आहे, मुख्य किल्ला आणि बालेकिल्ला. मुख्य किल्ला 3,885 चौरस मीटर असून बालेकिल्ला हा 3,660 चौरस मीटर आहे. ह्या किल्ल्याच्या दोनही बाजूस 200 ते 250 मीटर उंच खोल दरी आहे आणि ह्या किल्ल्याच्या चारही बाजूस भक्कम असे 10 ते 15 मीटर उंचीचे बुरुज आहेत. गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराचं वैशिष्ट्य म्हणजे हा दरवाजा लांबून दिसत नाही. गडाच्या दोन्ही बाजूची तटबंदी ही एक होते आणि गडाचं दार संरक्षित राहतं. त्याचबरोबर ह्या दाराचा आकार गोमुखी असल्याकारणाने मोठमोठे लाकडी ओंडके आणून दार तोडणं शत्रूला शक्य होत नाही. त्याचबरोबर दरवाजाला असणाऱ्या मोठमोठ्या खिळ्यांमुळे हत्ती दरवाजा तोडू शकत नाहीत. महादरवाजाच्या डाव्या बाजूस आपल्याला शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र पाहायला मिळेल. सद्गुण आपण कसे जोपासावेत याचीच माहिती दिलेली आहे असं बोललं तर काही वावगं होणार नाही. दरवाजातून आत गेल्यावर पहारेकऱ्यांना बसण्यासाठी असलेल्या देवड्या दिसतात. त्यातील एका देवडीत आपण शिवकालातील तोप पाहू शकतो आणि दुसऱ्या देवडीत मशाल लावण्यासाठी दगडी स्टँड आपण पाहू शकतो. रयतेचा छळ करणाऱ्या आणि खुद्द देवावर घणा घालणाऱ्या या उन्मत्त अफजलखानाचा पुतळा बाहेर काढून त्याचं मस्तक इथे टांगलं. त्या दैत्याला धडा शिकवून स्वराज्यावर कुदृष्टीने पाहणाऱ्यांचे काय होते याचं उदाहरण हा ध्वज चहूबाजूला फडकवतोय. मित्र हो, ह्या किल्ल्याचा जो इतिहास आहे तो अत्यंत रोमहर्षक आणि रोमांचित असा आहे. हे जे जावळी परिसर आहे याला पहिलं जावळीचं खोरं असं म्हणायचे. तर ह्या जावळी परिसरामध्ये इतकं घनदाट अरण्य, इतकं घनदाट जंगल होतं की असं म्हणतात की त्या जावळीच्या जंगलातून सूर्याचे सूर्यकिरणही जमिनीवर पडत नसायचे. मागे जो आपल्याला दिसतोय तो आहे रडतोंडीचा घाट. अफजलखानाचा वध केल्यानंतर जेव्हा अफजलखानाचं सैन्य पळून चाललं होतं तेव्हा मराठे सैनिकांनी त्यांना ह्याच घाटामध्ये पकडलं होतं. त्यांना अगदी रडकुंडीला, मेटाकुटीला आणलं होतं म्हणून ह्या घाटाचं नाव रडतोंडीचा घाट असं पडलं. प्रतापगड हा महाबळेश्वरजवळ असल्यामुळे विल्सन पॉईंट, केट्स पॉईंट हे आपल्याला सहजरित्या इथून दिसतात. माझ्या मागील बाजूस आपण बघताय भवानी मातेच्या मंदिराकडे जाण्याचे दोन मार्ग. एक आहे साधा मार्ग आणि एक माझ्या मागे जो आहे तो आहे राजमार्ग. याच मार्गाने शिवाजी महाराज भवानी मातेच्या मंदिरामध्ये स्वतः जायचे पण आता तो मार्ग बंद आहे. याच मार्गाने शिवाजी महाराज भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी जायचे. ह्या दरवाज्याच्या मागे एकामागे एक असे दोन दरवाजे आहेत आणि पहिल्या दरवाज्यावर शर्वाची दोन चित्रे आपल्याला दिसून येतात. भवानी मातेला भेटण्यास महाराज पालखीने किंवा पायी याच मार्गाने मार्गस्थ व्हायचे. आपण महाराजांची बरोबरी करू शकत नाही म्हणून या मार्गाने जाण्यास आता मज्जाव आहे. गडावर आपल्याला हनुमंताचं मंदिर दिसणारच कारण हेच आपल्या मावळ्यांना बळ आणि यशवंत होण्यास आशीर्वाद देते.
मंदिराजवळ आम्हाला मावळ्यांचे 13वे वंशज बाबा भेटले। त्यांच्या तोंडून महाराजांचा आणि गडाचा इतिहास ऐकून प्रत्यक्ष इतिहासालाच भेट देण्याचा अनुभव आम्हाला आला। शिवाजी महाराज तुळजापूरला जात होते, तुळजाभवानीने दृष्टांत दिला महाबळेश्वरला, सात बहिणी तिने तुला मी प्रसन्न होईल, हा दगड कुठे मिळेल तर नेपाळ, नेपाळमध्ये गंडकी नावाची नदी, सोनेर आकाश लावतो तो दगड, अन्नाराचं नाव आहे बंबाजी नाईक पानसरे, म्हणून मला 13वी पिढी आत्ता माझीच चालू आहे, हा दवाई 90 आहे, महाराजांनी 360 किल्ले जिंकले, प्रतापगड नौका दिलं, अफजल खानला मारून विजयी झाला, प्रताप झाला, अफजल खान 12,000 सैन्य घेऊन पंढरपूर तुळजापूर उद्ध्वस्त करीत आला, वाईराला करी त्याला लेटर दिलं, अरे इतपर्यंत ते गडाच्या पायथ्याची आता एकचा टायमिंग आहे, 1 वाजता महाराज भेटीला जातेवेळी प्रार्थना करून भेटीला गेले, जातेवेळी संचार झाला, जगदंबा गेली स्वप्नाला बोलली शिववारा, भिवू नकोच मी तुझ्या पाठीचे, आतमध्ये एक तलवार आहे हंबीरराव मोहिते सरसेनापती, एक महाराजांनी 360 प्रतापगड नौका दिलं, तर महाराज तुळजापूरला जात होते, तुळजाभवानीने सांगितलं महाबळेश्वरच्या पाठीमागे मोठा डोंगर याचं नाव आहे ढोरप्या डोंगर, अफजल खानला मारून विजयी झाला प्रताप, महाबळेश्वरच्या पाठीमागे सांगण्याचा उद्देश महाराज सात बहिणीच्या पाठीवर मिळेल, त्या सात बहिणी कुठच्या, तर गायत्री सावित्री वेण्णा कोयना भागीरथी सरस्वती, अशा तऱ्हेने महाराजांनी लढाई केल्या, त्याचा मी हा किल्लेदार वही 90 आहे पेरणा म्हणून काम करतो, महाराष्ट्रात तुम्ही आराल, आईचा आशीर्वाद घ्या, निघून जय भवानी जय महाराष्ट्र, धन्यवाद आपला आशीर्वाद। मंदिरात भवानी मातेची सालंकृत प्रसन्न अशी मूर्ती आहे, ही मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली, या मूर्ती शेजारीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नित्यपूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे। मंदिराच्या समोरील आवारात शिवकालातील तोफा आणि पहार आपण पाहू शकतो, ही पहार तिचं वजन 50 किलो असं आहे। भवानी माता मंदिराच्या मागील आवारात आपल्याला शिवकालातील नित्य वापरातील वस्तू म्हणजेच कढाई जातं शिवकालातील तुळस या वस्तूंचा संग्रह पाहायला भेटतो। प्रतापगडावर छत्रपती शिवरायांनी स्वतः बांधून घेतलेलं पुरातन शिवमंदिर आहे, किल्ल्याचं बांधकाम करताना हे शिवलिंग सापडल्याचं सांगितलं जातं। ह्या ठिकाणी आलेल्या त्यावेळेला 1656 इथे ही मंदिराचं काम करताना शिवाजी महाराजांना हे स्वयंभू सापडलेली या ठिकाणी हे भवानी मंदिर इथं बांधलं, हे स्वयंभू सापडल्यामुळं हे मंदिर इथं बांधलं या ठिकाणी, आणि नंतर 1661 भवानी मंदिर खाली बांधलं। अफजल भेटीला गेले शिवाजी महाराज, ज्यावेळेला इथं अभिषेक केला रुद्राभिषेक करून नंतर भेटीला गेले, खाली भेट झाली पायथ्याला गेल्या पायथ्याला, त्यावेळेला अफजल महाराजाला मारल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली म्हणून इच्छापूर्ती स्वयंभू आहे। राजे आपल्या बरोबर नाहीत याची खंत बाळगून त्या मावळ्यांच्या पिढ्यानपिढ्या आज देखील गडाच्या कानाकोपऱ्यात राजांची व त्यांच्या शौर्याचे वर्णन करताना आपण पाहतो। त्यांच्या पूर्वजांनी दिलेली साथ आज देखील प्रामाणिकपणे यशोगाथेच्या रूपात अवघ्या जगाला त्या कुतूहलाने सांगतात, याचं मला खरंच खूप विशेष वाटतं। गडावर आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी किंवा गुप्तहेरांना रोज येण्या जाण्यासाठी अशा चोरवाटा किल्ल्यावर असायच्या। हा आहे चोर दरवाजा, जर समजा किल्ल्यावर कोणी शत्रूने जर आक्रमण केले असेल तर आपले सैन्य ह्या चोर दरवाजाने पळून घाटमाथ्याशी जायचे, गडाच्या पायथ्याशी जायचे, जेणेकरून आपलं नुकसान व्हायचं नाही आणि आपले जे सैनिक होते ते सफाईदारपणे शांबूत राहायचे शत्रू सैन्यापासून। सो अशा प्रकारे हा चोर दरवाजा बनवला आहे। हा आहे कडेलोट बुरुज, तशी कडेलोटाची शिक्षा इथे कुणालाही राजांनी सुनावली नाही, पण त्यांच्या कठोर शासनाची आठवण देऊन हा बुरुज अजूनही दरीकडे रोखून पाहत आहे असं वाटतं। विजयसारखी तलवार चालवू न गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवू न गेला, वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडू न गेला,
मुठभर मावळांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. जिथे राजांचा बालेकिल्ला होता तिथे आज महाराजांची अश्वारूढ मूर्ती आहे. ही पंचधातूची मूर्ती 4,500 किलोची असून 17 भागांमध्ये ती गडावर आणण्यात आली. राजे आजारपणामुळे मृत्यू पावल्याने या अश्वाचा डावा पाय हवेत आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस दत्त मंदिर आणि सभोवताली सुंदर फुलांनी फुललेल्या फुलबागा आपल्याला पाहायला मिळतात. अतिथी देवो भव म्हणत गडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा आदरातिथ्य करण्यासाठी सुंदर शामियाना बांधला होता. त्याने दगा फटका केल्याने शिवाजी महाराजांनी इथेच त्याचा कोथळा बाहेर काढला. तसंच जीवा महाला यांनी सय्यद बंडाचा वार आपल्या अंगावर घेतला होता. आणि अशा प्रकारे आपला संपूर्ण किल्ला हा बघून झाला. जर आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल, आमचा हा प्रयत्न जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, तुमच्या मनाला भावला असेल, तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा आपण भेटूयात अशाच एका नव्या उत्तुंग महाराजांच्या किल्ल्यावर. तोपर्यंत धन्यवाद.